मी अनेक वर्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो आहे, अतिशय निष्ठेने काम करतो आहे आणि शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन मी मुंबईला अनेकदा गेलो. मला अतिशय वाईट अनुभव आला. बावनथडी प्रकल्पात येणाऱ्या 12 गावांना सिंचनाची सोय करायची होती. सरकारने घोषणा केल्याप्रमाणे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे 50,000 रुपये प्रोत्साहन राशी द्यायची होती. रब्बी फसलेचे नुकसान झाले त्याचे नुकसान भरपाई द्यायची होती. असे अनेक मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये धान खरेदी केंद्रवाल्यांच्या समस्या आहेत. ह्या मार्गी लावण्याच्या संदर्भात मी मागच्या 5 वर्षापासून सतत पाठपुरावा करतो आहे, पण सरकार याच्यामध्ये मला काही गंभीर दिसले नाही. अतिशय दुःखी अंतकरणाने मी या पक्षाच्या या कारणासाठी मी राजीनामा दिलेला आहे. 15 दिवसाच्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सरकारला आग्रह केला की याच्यावर काहीतरी तोडगा काढण्यात आम्ही राजीनामा देणार, परंतु कुठलाही सरकारचा प्रतिनिधी पक्षाचा प्रतिनिधी माझ्याकडे फिरकला नाही आणि त्याच्यामुळे मला अतिशय दुःख अंतकरणाने हा राजीनामा द्यावा लागला. ही भाजप आता अटल बिहारी वाजपेयी अडवाणीजींच्या काळातील भाजप राहिली नाही असा मला आता वाटू लागलेला आहे आणि त्याच्यामुळेच मी हा राजीनामा दिलेला आहे. आणि विषय राहिला दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा, अजून माझ्या डोक्यात कुठल्या दुसऱ्या पक्षात जाण्याचा विषय नाही आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून पुढची राजकीय दिशा ठरवणार.